नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर खूप दिवस झाले, खूप दिवस म्हणजे एक महिना झाला असेल ना? हो, एक महिना झाले. करेक्ट. आता कसं आपले उपास चालू आहे, तर आता कसं उपास झाले तर घरात मी काहीच नॉनव्हेज बनवत नाही. सानूचा कसं चिकन भरपूर फेवरेट आहे, तर ती कशी मला सारखी बोलत असते, मम्मा चिकन कधी बनवणार, चिकन कधी बनवणार. तर मी काय बोलले, आता आपला उपास झाले म्हणून बनवत नाही. तर तिला जेव्हा पण चिकन खायची म्हणजे चिकनची आठवण येते, तेव्हा मी तिला बनवून देते सोयाबीनची चिली. हो, तर तिला हे खूप आवडते आणि ती एकदम आवडीने खाते आणि बोलते मम्मा सेम चिकन सारखा लागतो. तर कसं आहे माहितीये का, तुमच्या घरामध्ये पण तुम्ही असं श्रावण पकडत असणार, तुम्ही पण असं ठरवलं असणार का नॉनव्हेज काहीच नाही बनवणार, मच्छी नाही बनवणार, अंडा नाही बनवणार. पण कशी मुलं असतात ना, मुलं कधी थांबत नाही. त्या कसं म्हणजे एकदा रडली का मग त्यांना म्हणून द्यायलाच लागतात. मग तुम्ही ही रेसिपी अशी आहे ना सोयाबीन चिल्ली का, तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्यांना असं वाटेल की खरंच चिकनच खाते. आणि म्हणजे जर लहान मुलं खात नसतील तुमचे, तर तुम्ही एकदा फक्त बनवून द्या, इतकी टेस्टी तर असणार प्लस हेल्दी पण आहे. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा, आता करूया रेसिपीला सुरुवात. रेसिपी स्टार्ट करायच्या आधी मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. तुम्ही जर आमचे रिसेंटचे व्हिडिओ बघितले असतील, म्हणजे 2 ते 4 व्हिडिओ मागचे, तर तुम्हाला दिसलं असेल की माझ्या स्किनवरती भरपूर पिंपल्स आलेले. तर पिंपल्स आले तर कसं, मला पिंपल्स आले ना की मी खूप जास्त पॅनिक होते आणि यांना सारखी सांगत असते की प्लीज मला डॉक्टरकडे घेऊन चला. तर हे काय करतात, ॲक्च्युली एकदा आम्ही उलव्याला गेलेलो पण, तर ते डॉक्टरनी मला चेक केलेला, म्हणजे पूर्ण स्किन प्रॉब्लेम विचारतात काय असते, जे आपलं पूर्ण बॅकग्राऊंड विचारतात. त्याच्यानंतर मग ते काय करतात, आपल्याला खूप मोठं असं प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि ते सगळं मी केलेलं पण आहे, पण त्याने साईड इफेक्ट पण होतात आणि पैसे पण भरपूर जातात. तर माझी एक फ्रेंडनी मला एक सजेस्ट केला की क्युअर स्किन ॲप आहे, गुगलवरती जाऊन तू चेक कर. तर मी प्ले स्टोअर ओपन केला, तर मी बघितला 1 मिलियन प्लस जास्त युजर्स आहेत. तर मी म्हणजे रिव्ह्यू पण चेक केले, खूप चांगले रिव्ह्यूज होते. मग इन्स्टॉल केला ॲप आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग सर्व आपले जे डिटेल्स असतात ते मी फिलअप केले. त्याच्यानंतर आपण एक डर्मॅटॉलॉजिस्ट असतात, ते सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट असतात, आपल्याशी चॅट करतात आणि चॅटमध्ये आपल्याला विचारतात की तुमचे काय प्रॉब्लेम आहे. तर आपण चॅटिंग थ्रूनी त्यांच्यासोबत कनेक्ट होतो आणि आपण सगळे आपले प्रॉब्लेम शेअर करतो. प्रॉब्लेम शेअर केल्याने ते त्याच्यानंतर आपल्याला एक स्पेशल किट रेडी करतात. तर तुम्ही बघू शकता, त्याही माझ्यासाठी हा स्पेशल किट रेडी केलेलं आहे आणि हे माझ्याकडे आलेलं जेव्हा मी ऑर्डर केलं 2 दिवसात. आणि मग डॉक्टरनी मला नंतर 15 दिवसात कॉल पण केला. ॲक्च्युली 15 दिवस झालेले आहेत मला यूज करून. तर मी तुम्हाला दाखवते की याच्यात काय काय मला रिसीव्ह झालेलं आहे. सर्वात आधी ते तुम्ही बघू शकता, क्युअर स्किन जेंटल क्लॅन्स फेस वॉश आहे. तर हे मी आता 15 दिवस यूज करते, खरंच खूप स्मूथ असं फील होते आणि अजिबात याचा फोम बनत नाही. एकदा मी तुम्हाला असं दाखवते पण, हे बघा असं एक फोम बेस आहे. आणि तुम्ही हे केलं ना की तुम्हाला अजिबात फील नाही होणार आणि लगेच पाणी निघून पण जाते. मी 15 दिवस यूज करते म्हणून मी तुम्हाला सांगते. बघा आता मी काहीच केलेलं नाही, पाणी पण नाही लावलं, बघा हातातून गायब झालं आणि एकदम इझिली असं स्किनवरून हे होते, निघून जातं. त्याच्यानंतर मला दिलेला एक स्पेशल SPF 30 सनस्क्रीन जेल. जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर हे हाफ झालेलं आहे, बघा इथे असं लाईन दिसत असेल. तर 15 दिवसपासून मी यूज करते. जे पिगमेंटेशन असतात आपल्याला, जे डार्क स्पॉट्स येतात पिंपल्सनंतर, ते खूप फेड झालेत माझे, म्हणजे मी बोलू शकते की मला बेटर रिझल्ट दिसतो आहे. आणि याच्यानंतर मला एक दिला आहे मॉइश्चरायझर, सेरामिक केअर क्रीम, हायड्रेट करते स्किनला आणि नरिश करते आणि खूप चांगला आहे, कारण मी 2 वेळा यूज करते, मॉर्निंगला आणि एक इव्हिनिंगला. तर एकदम स्मूथ राहते माझी स्किन आणि मॉइश्चराईज पण करते स्किनला. आणि जे आपले ब्लॅकहेड येतात ना, मी बघते रिझल्ट, म्हणजे जसं मला आता दिसतो आहे ब्लॅकहेड्स यायचे पण कमी झाले आणि पिंपल्स म्हणजे सगळे आता आपोआप गेलेले आहेत, जे डाग आहेत ते हळूहळू जातील. तर डार्कसाठी मला दिलेलं आहे रिवाईज मायक्रो 0.25% क्रीम. तर तुम्ही बघू शकता हे मी काय करते, डॉक्टरनी मला सजेस्ट केलं आहे की रात्री फक्त 1 दिवस सोडून 1 दिवस लावायचं, म्हणजे मी 1 तासच ठेवते, कारण याचे साईड इफेक्ट पण असतात. पण मला काही साईड इफेक्ट दिसलेलं नाही, मी यूज करते आणि खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. जर क्युअर स्किनचं सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे माहिती आहे काय, जेव्हा तुम्ही प्रोडक्ट पर्चेस करताय, डॉक्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे एक डाईट कस्टमाईज करून देतील आणि तुम्हाला किती लिटर पाणी प्यायचं ते सुद्धा सांगतील आणि त्याचबरोबर तुम्हाला स्किन केअर टिप्स पण देतील. आणि हे सर्व असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. आणि तुम्ही दुसऱ्या ब्रँडचे जर प्रोडक्ट मागवताय, तर ते तुम्हाला फक्त प्रोडक्ट विकतील आणि त्याच्यानंतर त्यांना काहीच घेणं देणं नसते की काय झालं आणि काय नाही. पण क्युअर स्किन ॲपमधून जर तुम्ही प्रोडक्ट मागवताय, तर तुम्हाला डॉक्टर एव्हरी मंथ तुम्हाला कन्सल्टसाठी कॉल करतील, तुमची स्किन कंडिशन चेक करतील आणि हे सर्व असणार आहे एकदम फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हालाही स्किन रिलेटेड इश्यू असतील, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे क्युअर स्किन ॲपची, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला डॉक्टरशी कन्सल्ट केल्यानंतर तुम्ही ऑर्डर करताय काहीच प्रोडक्ट, जे तुम्हाला डॉक्टर किट रेडी करून देतील, जर तुम्ही अश्विन 100 हा कोड यूज करताय, तर तुम्हाला 100 रुपीज ऑफ मिळेल.
सर्वात अगोदर स्नेहाने काय केलंय, पाण्याला ना मस्त बॉईल करून घेतलंय. त्यानंतर स्नेहाने सोयाबीन टाकलेले आहेत. किती टाइम तरी पण आपल्याला बॉईल करून घ्यायचंय स्नेहा? आता गरम पाणी झालंय ना हे चांगल्या प्रकारे, आपण 5 ते 10 मिनिट असं ठेवणार पाण्यात. चांगल्या प्रकारे बॉईल करून झालेले आहेत सोयाबीन. आता काय करायचं स्नेह? आता आपण यांचे जे पाणी आहे सर्व काढून घ्यायचं यासाठी. तर आता आपण सोयाबीन मधून सगळं पाणी असं काढून टाकायचंय बघा, असं पिळून. म्हणजे थोडा पण पाणी नाही राहिला पाहिजे याच्यात. गरम आहे म्हणून मी एक एकच घेते. सोयाबीन मधून सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तर सर्वात आधी आता मी काय करणार आहे, मसाले टाकणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे सोयाबीनला. तर सर्वात आधी मी इथे घेतलंय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती? 1 चम्मच. हळद घेतली थोडीशी. धना पावडर घेतलाय 1/2 चम्मच. काळी मिरी घेतली थोडी. मीठ घेतलंय चवीनुसार. लिंबू घेतलाय थोडासा. आलं लसूण पेस्ट घेतली आहे 1/2 चम्मच. आणि इथे मी घेणार आहे 2 चम्मच कॉर्नफ्लोअर. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेईन सर्व. सुगंध किती भारी आला ना. मस्तपैकी सोयाबीन मिक्स करून घेतलेले आहेत मसालेमध्ये. आता स्नेहा काय करणार, डायरेक्टली यांना फ्राय करून घेणार आहे. सोयाबीन फ्राय करण्यासाठी स्नेहाने टाकले तेल कढईमध्ये आणि हा तेल गरम होऊन द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला. आणि तेल गरम झाल्यावरती स्नेहाने सोयाबीन सोडलेले आहेत कढईमध्ये फ्राय करण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, आता स्नेहा सोयाबीन पलटी करते. अलटी पलटी सर्वकडून फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ना. हो, कलर पण चेंज होत चाललाय ना. हां, सुगंध पण फ्राय केलं तर मस्त निघाले. सोयाबीन मस्तपैकी चांगल्या प्रकारे स्नेहाने फ्राय करून घेतलेलं आहे आणि आता सोयाबीन चिल्ली रेसिपीसाठी सुरुवात करते स्नेहा. सर्वात अगोदर तेल टाकलंय, जो आपण सोयाबीन फ्राय केलेत ना तोच तेल घेतलेलं आहे आपण. आणि तेल गरम झाल्यावरती सर्वात अगोदर लसूण टाकलेलं आहे, 7 ते 8 लसूणच्या कांद्या घेतलेल्या आहेत. आणि मग त्यानंतर स्नेहाने एक कांदा टाकलेला आहे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मग थोडीशी मिरची चिरलेली, लसूण आणि कांदा शिजल्यावरती स्नेहाने थोडासा व्हिनेगर टाकलेला आहे, सोया सॉस, टोमॅटो कॅचअप आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. थोडासा मीठ टाकलेलं आहे स्नेहाने. मग त्यानंतर फ्राय केलेले सोयाबीन आणि मस्त पैकी आपल्याला मसाल्यामध्ये सोयाबीनला मिक्स करून घ्यायचंय. मस्त पैकी स्नेहाने सोयाबीनला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता काय करणार स्नेहा? आता इथे मी कॉर्नफ्लोअरचं पाणी केलेलं आहे, म्हणजे 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलाय आणि 1 वाटीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. गोल बनवलेला आहे आणि आपण आता थोडं थोडं करून ऍड करूया आणि मिक्स करूया. तर आता सोयाबीन चिली आपली रेडी झाली. तर सानूला मी टेस्ट करायला देते, ती आली किचन मध्ये.
सुगंध मस्त निघाले ना. कांद्याची पात असलं तर आपण अजून प्रेझेंटेशन करू शकतो, पण आता नाही आहे. म्हणून मी सिम्पल आणि जेवढे भाजी होते त्याच्यात केलेलं आहे. मी तुमच्याकडे असेल कांदा जेवण ना ते बघा. बोलू पण येते. थांब, स्पून देते मी. आणि सानूनी सोयाबीन चिलीचा एक तुकडा खालेला आहे. कसा वाटला? मस्त. मस्त आवडते ना तुला? अरे बघा, सोयाबीन चिली झालेली आहे मस्त वेगळी. तर चला मित्रांनो, कंटिन्यू राहा. आवडलं तुला जाणू? कसं लागतंय? चिकन सारखं लागते बघा, एकदम आवडीने खाते. जर खरंच जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि तुमच्या घरामध्ये श्रावण महिना असेल, तुमच्या घरामध्ये मच्छी मटन चिकन नसेल बनत श्रावण महिन्यामध्ये आणि तुम्हाला असं बनवायचंच नसेल तर आणि पोरं खूप हट्ट करत असतील चिकनसाठी, तर तुम्ही सोयाबीन चिली बनवून देऊ शकता. आता सानूनी पण सांगितलं बघा खाऊन. मला पण बरं नाही एक. ऍक्च्युली सानूला टिफिनसाठी बनवलंय म्हणून मी खात नाही. अप्रतिम आवडलं ना तुला? तू किती आता टाइम करतेस? सेकंड थर्ड टाइम करतेस ना? तिसरी वेळ असेल ही सानूची. आता मध्ये पण एवढे बनवले, एवढे तिने खाल्ले ना म्हणून ती सारखी बोलत होती बनव बनव. तर मी विचार केला बनवते तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी म्हणून केली. तर मित्रांनो, नक्की ही रेसिपी ट्राय करा. खरंच तुमच्या घरामध्ये जर छोटी मुलं असतील ना त्यांना खूप आवडेल आणि तुम्हालाही खूप आवडेल ना. तर नक्की एकदा ट्राय करा. हेल्दी पण आहे रेसिपी, तर मुलांना तर मला वाटतं द्यायलाच पाहिजे. कारण मुलं असं भाजी बिजी मध्ये खात नाही, तर चिली बनवून आपण देऊ शकतो. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा हा आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.